नमस्कार मैत्रिणो, मी शीतल कुलकर्णी नारीविश्वच्या वेब पोर्टलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आज आपण आपल्या पोर्टलद्वारे एस के इन्व्हेस्टमेंटच्या सौ कीर्ती कुलकर्णी ह्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडून आपण भविष्यात आपल्या उत्पन्नाची गुंतवणूक कशी करायची आहे त्यांच्या त्या संदर्भात मार्गदर्शन ते आपल्याला करतील. नमस्कार कीर्ती मॅडम. नमस्कार. नारीविश्वच्या वेब पोर्टलवर तुमचे स्वागत आहे. नमस्कार, माझं नाव सौ कीर्ती स्वानंद कुलकर्णी. आम्ही मिरजमध्ये एस के इन्व्हेस्टमेंट नावाची फर्म मी आणि माझे मिस्टर दोघे मिळून चालवतो आणि त्या फर्ममध्ये गुंतवणुकी संदर्भात सर्व पर्याय उपलब्ध आहेत. कीर्ती मॅडम, आत्तापर्यंत आपण बघितलं की सर्व गुंतवणूक हा विषय आहे, तिथं महिला जास्त आपल्याला दिसत नाही आहे, तर नेमकं तुम्ही ह्या फील्डकडे कसं काय वळला? माझं शिक्षण हे बेसिकली एम कॉम आहे आणि लग्नानंतर घरामध्ये असं गुंतवणुकी संदर्भ पूरक वातावरण असं होतं, त्याच्यामुळे मग आणि इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक, फायनान्स याविषयी जरा जास्त आपुलकी असल्यामुळे, त्याची आवड असल्यामुळे मी पण हा निर्णय घेतला की आपल्या मिस्टरांना मदत करूया म्हणून. त्याच्यानंतर मग मी हा निर्णय घेऊन ह्या क्षेत्रामध्ये येण्याचा निश्चय केला. लग्न झाल्यानंतर 9 वर्षापासून मी या गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये आहे. एस के इन्व्हेस्टमेंट ही आमची फर्म गेली 15 वर्ष ह्या गुंतवणुकीच्या क्षेत्रात कार्यरत आहे आणि गेली 5 वर्ष मी सुद्धा या व्यवसायामध्ये आलेली आहे. कीर्ती मॅडम, आत्तापर्यंत आपण ट्रॅडिशनल वेने जर बघितलं तर पूर्वी आपल्या घरात कसं असायचं की बँकेत गुंतवणूक करायची किंवा पोस्टात आपण गुंतवणूक करत होतो, तर नेमकं आता म्युच्युअल फंड आता यायला लागलं, तर म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय आहे? म्युच्युअल फंड हे ॲज अ ट्रस्ट म्हणून काम करते आणि गव्हर्नमेंटची संस्था सेबी हे त्याला रेग्युलेट करते, त्याच्यामुळे ह्याच्यावरती गव्हर्नमेंटचा पूर्णपणे कंट्रोल असतो. आणि म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही अगदी 10 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंत सुद्धा गुंतवणूक करू शकता आणि तुमचं उद्दिष्ट जर अगदी हे असेल, लॉंग टर्म असेल, शॉर्ट टर्म असेल, कुठल्याही उद्दिष्टाप्रमाणे तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि त्याच्यावरती तुम्हाला चांगला परतावासुद्धा मिळू शकतो. कीर्ती मॅडम, आता तुम्ही जे म्युच्युअल फंड संदर्भात सांगितलं तर म्युच्युअल फंडमध्ये कुठले कुठले पर्याय उपलब्ध आहेत आपल्या गुंतवणुकीसाठी? म्युच्युअल फंडमध्ये प्रत्येकासाठी एक स्कीम आहे. तुम्हाला जे तुमचं कुठलं उद्दिष्ट आहे त्या प्रत्येक उद्दिष्टासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये स्कीम आहे. म्युच्युअल फंडमध्ये एकूण 6 प्रकार असतात जे बेसिकच आहेत. पहिला असतो लिक्विड फंड, डेट फंड, इक्विटी फंड, बॅलन्स फंड, चिल्ड्रन्स करिअर फंड आणि रिटायरमेंट फंड. ह्याच्यामध्ये माणसाच्या सर्व फायनान्शियल जे उद्दिष्ट आहेत ते ह्याच्यामध्ये सर्व पूर्ण केली जातात. कीर्ती मॅडम, आता तुम्ही म्युच्युअल फंडचे जे काही प्रकार सांगितले त्याबद्दल थोडीशी डिटेल माहिती आम्हाला सांगा. जर तुम्ही बँकेत किंवा करंट अकाउंटला तर तुम्हाला इंटरेस्ट काहीच मिळत नाही. जर तुम्ही लिक्विड फंडामध्ये जर तुम्ही पैसे ठेवले तर ते पैशावर तुम्हाला इंटरेस्ट सुद्धा चांगला मिळू शकतो. आणि जे तुम्हाला जर ते पैसे विड्रॉल करून घ्यायचे असतील तर तुम्ही जर आज 2 वाजता जर ती तुम्ही रिडम्पशनची ऑर्डर टाकली तर ती तुम्हाला नेक्स्ट वर्किंग डेला प्रोसेस होऊन जाते. एक्सेप्ट ह्याच्यात जरा शनिवार रविवारचा विचार करून तुम्हाला ते रिडम्पशनची ऑर्डर टाकावी लागेल. जसं आपण पहिल्यांदा लिक्विड फंडचा उल्लेख केला त्याप्रमाणे आपण आता लिक्विड फंड विषयी माहिती घेऊया. लिक्विड फंड हे बँकेच्या सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंटला एक उत्तम पर्याय आहे. बँकेच्या करंट अकाउंटमध्ये जर तुम्ही पैसे ठेवले तर त्याच्यावरती 0% इंटरेस्ट असतं, पण लिक्विड फंडमध्ये जर तुम्ही पैसे ठेवले तर त्याच्यावरती तुम्हाला रिटर्नही मिळतात की तुम्ही तुमच्या सोयीनुसार ते पैसे काढूनही घेऊ शकता. दुसरा म्हणजे डेट फंड. डेट फंडामध्ये कंपनी कर्जरोख्यांमध्ये आणि बँकमध्ये गुंतवणूक होते आणि डेट फंडाचा कालावधी हा 1 ते 3 वर्षासाठी असतो. शॉर्ट टर्म पिरियडसाठी डेट फंड हा खूप उपयुक्त आहे. आता आपण तिसऱ्या प्रकाराकडे वळूया. तिसरा प्रकार आहे बॅलन्स फंड. बॅलन्स फंडामध्ये कमीत कमी 6 वर्ष आणि त्याच्या पुढे अशी तुम्ही गुंतवणूक करू शकता. बॅलन्स फंडामध्ये 60-70% इक्विटी असते आणि 30-40% डेट असते आणि ह्याच्यामध्ये बॅलन्स फंडामधून मिळणारे जे रिटर्न्स असतात ते तुम्हाला पूर्णपणे टॅक्स फ्री असतात. आता आपण चौथ्या पर्यायाकडे बघूया. चौथा पर्याय आहे इक्विटी फंड. इक्विटी फंड हा लॉंग टर्मसाठी खूपच उपयुक्त आहे. इक्विटी फंडामध्ये जी गुंतवणूक असते ती पूर्णपणे इक्विटीमध्ये केलेली असते आणि इक्विटी फंडामध्ये टॅक्स सेव्हिंग आणि नॉन टॅक्स सेव्हिंग अशा 2 स्कीम असतात. आणि इक्विटी फंडामधली जी गुंतवणूक असते ती तुम्ही दरमहा करू शकता. इक्विटी फंडामध्ये मिळणारे रिटर्न हे पूर्णपणे टॅक्स फ्री असतात. मॅडम, खूप छान प्रकार आहेत म्युच्युअल फंडचे, तर आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कशा प्रकारे ती करायची आहे? म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना ही प्रत्येक व्यक्तीची गरज पाहिली जाते. ज्या व्यक्तीची जी गरज असेल त्यानुसार हे सगळे प्रकार आहेत. प्रत्येक व्यक्तीची गरज ही वेगवेगळी असते आणि प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार आम्ही त्यांना मार्गदर्शन करू. फंडामध्ये एक रकमी
आणि दरमहा अशी तुम्ही गुंतवणूक करू शकता. दरमहा गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला 1,000 पासून तुम्ही पुढे कितीही गुंतवणूक करू शकता, आणि जर एक रकमी गुंतवणूक असेल तर 10,000 रुपयेपासून तुम्ही कितीही पुढे गुंतवणूक करू शकता. आणि या गुंतवणूक म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून तुम्हाला मिळणारे जे रिटर्न्स आहेत ते पूर्णपणे टॅक्स फ्री आहेत. आणि गुंतवणूक करताना तुम्ही कायम गुंतवणूकदाराचा सल्ला घेतला पाहिजे आणि तो सल्ला घेणं आवश्यकच आहे. मॅडम खूप छान माहिती आज आम्हाला मिळाली. नारीविश्वच्या पोर्टलवर तुम्ही आज आलेला आहात, तर या माध्यमातून तुम्ही महिला व्यावसायिकांना काय संदेश देऊ इच्छिता? आजच्या काळातल्या महिला हा खूपच स्मार्ट झालेला आहेत, त्यामुळे त्यांनी गुंतवणुकीमध्ये सुद्धा त्यांचा स्मार्टनेस दाखवला पाहिजे आणि आजच्या बदलत्या काळानुसार त्यांनी एक पाऊल कायमच पुढे राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी इन्व्हेस्टमेंट ही केलीच पाहिजे. गुंतवणुकीसाठी हा म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय उपलब्ध आहे आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला जी कुठली माहिती हवी आहे, ज्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. म्युच्युअल फंडच्या अधिक माहितीसाठी नारीविश्वच्या वेब पोर्टलवर माझे सर्व कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि आमची जी वेबसाईट आहे त्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्याला एकदा जरूर भेट द्या. नारीविश्वच्या माध्यमातून तुम्ही महिलांना इन्व्हेस्टमेंटसाठी खूप चांगला पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे आणि माहिती दिल्याबद्दल खूप तुमचे धन्यवाद. आज नारीविश्वच्या माध्यमातून आपण इन्व्हेस्टमेंट हा याच्यामध्ये आपण जरा माहिती घेतलेली आहे आणि असेच पुढचे व्हिडिओ आपण घेणार आहोत आणि अशीच पुढची एक महिला उद्योजिका आपण या माध्यमातून आणणार आहोत. तर कीर्ती मॅडमचा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त बघावा आणि इन्व्हेस्टमेंटची सगळ्यात जास्तीत जास्त माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करावं. धन्यवाद.